नाव नमस्कार करता आणि श्री गणेशाचे आशीर्वाद घेऊन आणि शिवपार्वतीचे त्यांच्या सुद्धा कृपा आशीर्वाद घेऊन सगळ्यांक समस्त गोयकारांक ह्या गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा पहिली दिता. जाणट्यांनी खंय गणपती कोणेतरी गणपती दवरलेलो पुजनाक लागून त्यांची ती पुजपाची ऐपत नसल्या कारणान त्यांच्यानी ती गणपतीची जी मूर्ती दवरलेली ती व्हरून आपल्या देवळांत दवरली आणि काही काळ गेल्यानंतर त्यांना असे दिसले की अरे सगळ्यांगेरूच गणेश पूजन जाता, आम्ही गणेश पूजन चालू करूया. म्हणून ते गणपती पुजपाक लागून कौल प्रसाद घेऊपाक लागून आपल्या लक्ष्मी रवळनाथाकडे गेले असता त्यांना तो कौल प्रसाद झालो ना. कित्याक जेव्हा तुमगेर गणेश पूजन गणेश मूर्ती दवरलेली त्यांना तुम्ही पूजन केले ना, त्याका लागून आता ते ना, आता आम्ही किती करपाचे, त्या ऐवजी आम्ही किती करू. तर देवान सांगले की त्यांना कौल प्रसादाच्या रूपान असे सांगले की तुम्ही शिवपार्वतीचे पूजन करू शकता. म्हणटकीर त्याच्या नंतर आमच्याच जाणट्यांनी शिवपार्वतीचे पूजन करपाक स्टार्ट केले. आमचे एक गरिणे चंद्रकांत चोडणकर म्हणजे गुड्यान जे असा पण ते असेच पूजन करतात शिवपार्वतीचे. आता पळोवंक वचत जाल्यार गणपतीच्या हेतून आणि आमच्या शिवपार्वतीच्या हेतून भेदाभेद असे कितेच ना. फक्त जो प्रसाद जो असा म्हणजे जे आळू असता दुसऱ्या दिसा आळू हे असता ते आमकां वर्ज्य असा, नागपूजन वर्ज्य असा. जेणेकरून नागपंचमी आमच्या घरान जायना, ते नागपंचमीची पातोळी जी असता ती आम्ही दुसऱ्या दिसाच नैवेद्य दाखयता. आणि माटोळेच्या बाबतीत पळयत जाल्यार चिड्ड आमचो मानीचो पालो बी आमकां वर्ज्य असा, तो आम्ही गौरी पूजनाक लायता. आणि जो पहिलेच दिसा गणपती पुजल्यानंतर स्थापन केल्यानंतर नाल फोडून ते एक वळे पायसाक दिले वयता, ते आमच्या हातून नाल बी फोडप तशें काय ना, ते वेगळी हे असा. ते फक्त आमचे पूजनूच जाता, गणेश पूजन जाता, त्यानंतर मूर्ती स्थापना जाता. नाट्य क्षेत्रानही तुम्ही अनेक भूमिका केल्या, त्या संदर्भात थोडेसे सांगा, खयच्या खयच्या नाटकांनी भूमिका केल्या? सगळ्यात पहिली लहान असताना जवळजवळ 11 वर्षाचे असताना आमचे व्हडले बंधू जे महादेव पेडणेकर असं गायक, त्यांच्यानी आमकां एक पहिलेच आमच्या मोर्जेन लेडीज कलाकारांचे लहान लहान भुरग्यांचे आमचे नाटक काढलेले सत्याग्रही ध्रुवाच्या जीवनाचेर आधारित. आणि तेथून त्याने आमकां नारदाची भूमिका दिलेली आणि त्याने आमच्याकडसून इतकी हे करून घेतली ते नाटक फेमस झाले. त्याच्यानंतर एक मनान आवड निर्माण झाली. निवासस्थानी गणपती ऐवजी शंकर पार्वतीचं पूजन मागच्या 150 वर्षापेक्षा जास्त काळापुरती पूजलं जातं आणि गणपतीऐवजी शंकर पार्वतीच का याविषयी सविस्तर माहिती आपल्या माजी सरपंचा एकता चोडणकर यांनी दिलेली आहे. चोडणकर कुटुंबातील अनेक जी मंडळी आहेत ती गणपतीऐवजी शंकर पार्वतीचं पूजन करतात. जाणकारांच्या माहितीनुसार एकदा कुणीतरी एक गणपती आणून त्यांच्या निवासस्थानी ठेवला होता, परंतु त्यावेळी आर्थिक स्थिती आणि गणपतीचं पूजन करणे म्हणजे सगळे व्यवस्थित विधिवत करणं आणि त्याचं पावित्र्य राखणं त्या काळात त्या कुटुंबाला जमलं नाही. म्हणून त्या मंडळींनी एकदा गणपती आणून ठेवला होता, तो मंदिरात ठेवला आणि काही काळानंतर त्यांच्या मनात इच्छा झाली की आता आम्ही गणपतीचं पूजन करायचं. त्यामुळे मंदिरात जाऊन कौल घेण्यात आला, परंतु कौलाच्या नुसार त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला गणपतीचं पूजन करता येणार नाही, त्याऐवजी शंकर पार्वतीचं पूजन केलं, संमती दिली आणि त्यानुसार आज शेकडो वर्षापासून शंकर पार्वतीचं पूजन या ठिकाणी विधिवत केलं जात आहे. प्रत्येकाच्या घराघरात गणपती आज विराजमान झालेला आहे आणि एरवी कुठलंही जर कार्य असलं, एखादा कुणाचं लग्न असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, उत्सव असेल, तर अगोदर आपण गणपतीचं पूजन केलं जातो. प्रथम आराध्य दैवत म्हणून ज्याला मान आहे आणि प्रथम पूजनाचा मान गणपतीला जातो, त्यानुसार आपण श्री गणेशाचं श्रीफळद्वारे आपण पूजन करत असतो. केवळ आपल्या मनाची भावना व्यक्त करण्यासाठी हे सर्वत्र पूजन आपण मूर्ती रूपात करत असतो, परंतु दररोज आपण श्री महादेवाची आणि आपल्या लाडके दैवत गणपतीचं पूजन करत असतो. त्यानुसार प्रत्येक घरात आज चतुर्थीच्या निमित्ताने गणपती आपल्याला विराजमान झालेला असतो, परंतु चोडणकर कुटुंबामध्ये गणपतीऐवजी शंकर पार्वतीचं पूजन
कशा पद्धतीनं केलं जात आहे याची माहिती मिळालेली आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासासाठी.